नाश्ता बनवतोय, आज जरा उशीर झाला आणि आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सो स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सो आजचा जो दिवस आहे आपला सर्वांसाठी मस्त जाऊ दे. सो आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघत राहा. तीन माणसं बसतील आता ना. आता सगळे नवीन नवीन आहे म्हटल्यावरती तर कढई पण नवीनच झालीच पाहिजे. सो आता नवीन कढईचं उद्घाटन करते आहे मी. आणि आता सकाळचे किती 10 वाजले पाहिजे, 11:30 11:30. तर आता आम्ही नाश्ता बनवतोय, आज जरा उशीरच झालाय. सो पोहे बनवते, पोहे भिजत घातलेले आहेत. हे बघा पोहे भिजत घातले. आता नवीन कढईचं उद्घाटन मस्त पैकी आणि छान यामध्ये पोहे बनवते. चला. सो इथे मी आता पहिल्यांदाच आपल्या नवीन कढईमध्ये पोहे बनवते आहे. तर आता तुम्ही बोलणार की नवीन वस्तू घरात आलेल्या आहेत तर काहीतरी गोडधोड करायला पाहिजे होतं. तर खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरामध्ये कोणालाच गोडचं काही आवडत नाही. त्यापेक्षा म्हटलं फेकण्यात जाण्यापेक्षा म्हटलं चला पोहेच करूया. सो इथे मी आता म्हटलं चला तुमच्यासोबत मग रेसिपीसुद्धा शेअर करूया. कारण कसं घरात सगळ्यांना तर पोहे आवडतातच, पण कोण पाहुणे जरी आले तरी त्यांनासुद्धा माझ्या हातचे पोहे आवडतात खूप छान. म्हणजे ते बोलत असतात की कुठल्या स्टाईलनं वगैरे केलं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आपल्या विदर्भ स्टाईलमधलं. सो इथे मी आता या कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आणि शेंगदाणे घातले. तर शेंगदाणे हे खूप जास्त नाही घातले, अगदी 8-9-10 असे घातलेले आहेत. आणि खूप जास्त असे परतू म्हणजे करपू नाही द्यायचे, आणि अगदी थोडंसं म्हणजे हलकसे परतायचे आहेत त्यानंतर. मग कारण काय होतं, शेंगदाणे खूप जास्त करपले की मग पोहे खायला मजा येत नाही, त्यामुळे हलकेसे परतायचे. त्यानंतर जिरं मोहरी घातलं आणि बारीक चिरून असा कढीपत्ता घातलेला आहे, कारण लहान मुलांना कसं तो कढीपत्ता लागतो म्हणून. त्यामुळे बारीक चिरून घातला. एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातला आहे. त्यानंतर सॉफ्ट होऊ द्यायचा कांदा आणि मिरच्या घातल्या आवडीनुसार. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर मीठ, हळद चवीनुसार. आणि त्यानंतर मग आपले हे बटाटे आहेत ते पातळ असे काप करून घेतले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले जेणेकरून काळे पडू नये. सो त्यानंतर बटाटेसुद्धा घातले यामध्ये आणि अगदी कसे 2 मिनटं परतून घ्यायचे, कारण बटाटे कसे लवकर शिजून येतात.
सो कच्चे बटाटे घातले, उकडलेले बटाटे नाही. सो बटाटे घातल्यानंतर पोहे घातले, तर ते पोहे सुद्धा घालताना मोकळे मोकळे करून घातलेले आहेत. आणि त्यानंतर कोथिंबीर घातली, तर कोथिंबीर घातल्यानंतर छान असे परतून घ्यायचे 2-3 मिनिटं. सो पोहे सगळा जो खेळ आहे आपला पोह्यांवरती असतो, कारण पोहे जर चांगले म्हणजे व्यवस्थित भिजवल्या गेले तर व्यवस्थित छान पोहे होतात, नाहीतर मग काय होतं, ओलसर होतात किंवा असे बोलतात गिलसर वगैरे होतात, तर ते तसं होऊ नये म्हणून त्यासाठी पोह्यांवरती सगळा खेळ आहे आपला. तर पोहे छान व्यवस्थित भिजवले गेले पाहिजे. सो अशी आहे रेसिपी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या विदर्भ स्टाईलमध्ये. आणि खरंच सगळ्यांना आवडतात पोहे मी जे करते ते. तर तुम्हालासुद्धा नक्की मला सांगा म्हणजे कसे वाटले, अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा आपले विदर्भ स्टाईल पोहे. हे बघा, इथे आमचे पोहे मस्त असे रेडी झालेले आहेत. यामध्ये आता तुम्ही निंबू पिळून सुद्धा खाऊ शकता. हे बघा, जसं ज्यांची ज्यांची आवड. सो हे घ्या पायल, पप्पांना पण देते, चला घ्या. मस्त नवीन नवीन सगळं. हा बघा सियाचे रिएक्शन, क्लासला गेली होती ती आत्ता आली. हे बघा कसं आवडलं. म आवडणारच. आणि आता अजून एक, अजून एक काय सरप्राईज. काय सरप्राईज? कबर. चल तो उद्या येणार आहे कबर. हो तर बघ ना, जा चेक कर. नाही सांगलं तर फक्त हे एकच आणलंय. एक मिनिट. हो या. आलाय. नाही आलाय. हळू हळू. हा एवढी पण एक्साइटेड नको. आवडलं? तस तर तू बघितलंच होतस मला, है ना? पण छान दिसत ना, मस्त. चला आता आम्ही आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो सगळ्या नवीन वस्तूंची. सो चला तुम्हाला सुद्धा शेअर करतोय आम्ही. पहिली पॅन्ट, कारण पप्पांमुळे सगळं आहे तर पहिली पॅन्ट पप्पांची ठेवण्यात आलेली आहे. तिथे पप्पा काहीतरी शोधायला गेले, मी म्हटलं काय करताय पप्पा. आणि काढतायत पॅन्ट, नवीन पॅन्ट आहे ना. हो, लाईफस्टाईल.